भारतीय गणतंत्र शिल्पकार संघ भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करतो आणि सत्यवादी ह्युमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय चेतनजी साळवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काम करतो. आज जमल्याने माझ्या सर्व बंधू भगिनींना एवढंच सांगावंसं वाटतंय की तुम्हाला घरासाठी खूप मोठं काही भांडावं लागेल असं मला वाटत नाही, खूप झगडा करावा लागेल असं काही नाही आहे. याचं कारण असं आहे की म्हणजे आपण बोलतो ना की बाजूला डॉक्टर बसलेला असतो आपल्याला माहीत नसतं आणि आपण म्हणतो मी टेन्शन घेतलं मला ताप येतोय, अरे बाजूला डॉक्टर आहे त्याला विचार. तसं आम्ही ह्युमन राईट्सचं सत्यवादी ह्युमन राईट्सचे पदाधिकारी असलो तर मी स्वतः आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्ट असल्यामुळं मी तुमचं सर्व ऐकलं तर माझ्या असं लक्षात आलं की आपण थोडंसं जी दिशा आहे ती कुठेतरी दिशा चुकलेली आहे किंवा चुकते आहे आणि ह्युमन राईट तुमच्या बरोबर आहे, सत्यवादी ह्युमन राईट तुमच्या सोबत असल्यानंतर तुमची दिशा चुकेल असं मला वाटत नाही. आम्ही या ठिकाणी निश्चितपणे नेतेगिरी करायला आलेलो नाहीये, आम्ही या ठिकाणी मोठेपणा करायला आलेलो नाहीये, आम्हाला फक्त समाजाचं काम करायचं असतं. जो समाज आमच्याकडे येतो आज तुमच्या माध्यमातून मकवाना ताई आमच्याकडे आल्या, देव यांनी मॅडमनी सांगितलं की आता असा विषय आहे आणि तुमच्यासाठी सत्यवादी ह्युमन राईट म्हणजे मकवाना मॅडम आणि देव यांनी दोघींना ओळखलं तरी पुष्कळ झालं, बाकी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. विषय असा आहे की जर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर भांडण करण्यापेक्षा, आवाज उठवण्यापेक्षा, आंदोलन करण्यापेक्षा, मोर्चे काढण्यापेक्षा सर्वप्रथम आपण एकदा एक बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये तुम्ही कुठपर्यंत गेलात, काय केलं, त्याला कातार्याने विचारलं इस्लाम डिक्लेअर झाले का नाही, तो स्लम डिक्लेअर करावा लागेल. स्लम डिक्लेअर करायचं तुम्ही म्हणता महापालिका करत नाही, गरज नाही ना, आपण एसआरएमधून करू शकतो. तर काही बाबी आहेत त्या बाबी मी तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन निश्चित करेल आणि या फक्त टाळे वाजवण्यासाठी नाहीये, ही फॅक्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं झोपडपट्टी पुनर्वसन विकास जे एसआरए करतच आहे, तुम्हाला सांगतो फुटपाथ असते ना त्या फुटपाथवरच्या लोकांना सुद्धा घर मिळतं आणि ते पण आता 2010 डिक्लेअर केलेलं आहे की 2010 पर्यंतचे पुरावे सुद्धा चालतील. तुम्ही सांगितलं 60 वर्षापासून राहत आहे म्हणजे तुम्ही 1995 किंवा 2000 पर्यंत निश्चितपणे पुरावे देऊ शकाल. जर तुमच्याकडे तसे पुरावे असतील तर आजपासून तुम्ही निश्चिंत झोपड, तुम्हाला कुणीही तोडणार नाही, तुम्हाला कुणी उठवणार नाही. हे मी सांगायची पण गरज नाही, खरंच आहे. फक्त मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे मी तुम्हाला कॉन्फिडेंसली सांगतो, तो मला आत्मविश्वास आहे. उद्या तुम्हाला बुलडोझर आला दिसेली पण तुम्ही घाबरून जाऊ नका, तो फक्त घाबरवण्यासाठी असतो. तुमचं घर तुटणार नाही आणि जर घर एकाचं जरी तुटलं तर आम्हाला पुन्हा या ठिकाणी उभं करायचं. हे लोकांना समजलं पाहिजे पण लोकांच्या लक्षात येत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, साधं उदाहरण आहे आणि ते खूप कमी लोक करतात. आम्ही राजकीय नाही आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी तरी आम्ही राजकीय चपला सगळ्या बाहेर काढून आलेलो आहोत. आम्ही ह्युमन राईट्सचं काम करतो, आम्हाला असं वाटतं की लोकांसाठी म्हणजे मानवी हक्क आणि मूल्य जोपासण्यासाठी आम्हाला काहीतरी धडपड आहे, आम्हाला काहीतरी करायचंय. त्यामुळं आम्ही सत्यवादी ह्युमन राईट्सच्या माध्यमातून सामाजिक काम करतो. आता हे सामाजिक काम करत असताना आम्ही अपेक्षा ठेवत नाही, तर तुमच्या तर 2-4 लोक विचारू शकतील किंवा 2-4 घेऊ शकतील असं कसं बरं, यांचा काहीतरी हेतू असेल. तर त्यांच्यासाठी मी सांगतो की आमचा हेतू हे पैशाचा नाही आहे, कारण आम्ही व्यवस्थित आहोत. आम्ही मी स्वतः बिल्डर आहे, आर्किटेक्ट आहे, सगळं वेल सेटल आहे. विषय काय आहे की आम्हाला समाजाचं जाणीव आहे, आम्ही ज्या समाजातून आलो आहे. जेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो तेव्हा विषय तिथेच समजतो. आम्ही ज्या समाजातून आलो त्या समाजासाठी आमचं काहीतरी योगदान आहे की नाही, आम्ही जे शिक्षण घेतलं, आम्हाला जे नॉलेज आहे, आम्हाला जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा आमच्या लोकांसाठी कुठे वापर होत असेल की नाही, करायचं की नाही. आणि मग असं नाही आहे की मी चारकोपमध्ये राहतो म्हणलं तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी सांगेन. होऊ शकतं की कदाचित तुमच्यापर्यंत या माध्यमातून मी पोहोचलो, तुम्हाला तुमचं काहीतरी भलं व्हायचं होतं तेव्हा आमची टीम या तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठलाही राजकीय पद प्रतिष्ठा किंवा कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा न करता प्रामाणिकपणे काम करतो. या प्रामाणिकपणासाठी तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. कधी कधी असं होतं आम्ही एखादा विषय घेतो ताईंना माहीत आहे आणि तो विषय भरताच घेऊन जातो, आम्हाला काही वाटत नाही कारण आम्हाला त्यातून काही मिळतच नसतं आणि आम्ही काही अपेक्षितलं नसतं. परंतु एखादा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर आपण कुठल्या पद्धतीने तो सॉल्व्ह केला पाहिजे, हे एक छोटं उदाहरण आहे की एक टेकडं असते,
त्या टेकडीला एक असा कर्वेचर रोड असतो, म्हणजे घाट बोलतो आपण त्याला, घाट त्या घाटाहून ना प्रत्येक वेळी गाडी पडायची. कुठला जर एखादा पक्ष येतो तो विचार करतो या घाटातून ऍक्सिडेंट होतात तर इकडे हॉस्पिटल बांधलं पाहिजे, म्हणून त्या गावामध्ये हॉस्पिटल बांधतात. काही वर्षांनी हॉस्पिटल बांधल्यानंतर त्या लोकांना राहायला, म्हणजे जे हॉस्पिटल झालेले असतात त्यांच्या नातेवाईकांना राहायची व्यवस्था होत नाही, मग तिकडे हॉस्टेल बांधलं जातं. मग कालांतराने तिकडे वेगवेगळे कार्यालय बांधले जातात, पण त्यांचं हे लक्षात येत नाही. ज्यावेळी सत्यवादी ह्युमन राईट सारखी विचारसरणी जी लोक त्या ठिकाणी येतात तेव्हा ते सांगतात की हे सगळं डेव्हलप करायची काही गरज नाहीये, फक्त त्या जो कर्वेचा रस्ता आहे, घाटाचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाजूला एक कटडा बांधला पाहिजे. जो कटडा बांधल्यानंतर तुमचं ऍक्सिडेंटच होणार नाही. आणि आम्ही असे कटडे बांधायचं काम करतो, त्यामुळं खूप मोठा ओव्हरफोर करण्यापेक्षा आणि खूप मोठं काहीतरी आम्ही अचीव केलं किंवा आम्ही तुमच्या आल्यामुळे खूप काही कमवलं असं वगैरे काही नाही. एकदम साधी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला जायचंय ती पद्धत आम्ही तुम्हाला युक्तरित्या देऊ. ज्या ज्या तुम्हाला डॉक्युमेंटेशन यांनी सांगितलं, अपात्राचे पात्र, पात्राचे परत अपात्र झाले, त्याचं सुद्धा मार्गदर्शन योग्य करू. काही पेपर काढायचे असतील तुमचे त्यात तुम्हाला मदत करू, कुठे मिळतात हे दाखवू, असे तर तुम्हाला तो रस्ता दाखवू की या ठिकाणी आपल्याला पैसे करून हे पेपर मिळतील, असं केलं तर असं होईल आणि तुमचं तुम्ही स्वतःचं घर मिळवणार हे मला स्पष्ट दिसतंय. त्यामुळे आजपासून तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुम्हाला फक्त मार्गदिशा दाखवायचं काम करणार आहोत आणि हे दिशा दाखवल्याचं काम आमचे चेतन साळवे साहेब पूर्ण महाराष्ट्रात, आता तर कर्नाटकमध्ये सुद्धा आमची मोठी बांधणी, गुजरातमध्ये आमची बांधणी, राजस्थानमध्ये आता बांधणी चालू आहे. आम्ही सत्यवादी ह्युमन राईटच्या माध्यमातून अशाच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण देशात फिरण्याचं ध्येय घेतलेलं आहे. मला असं वाटतं की आपण मुंबईत सुरुवात केली चांगल्या पद्धतीने इथे सुद्धा काम करून दाखवू आणि ही माऊंट पब्लिसिटीने मोठं होतं. म्हणजे आज जर तुमचं आम्ही प्रामाणिकपणे मदत केली तर निश्चित तुम्ही लोकांना सांगाल की तो कारण ते कोणते पक्ष का म्हणजे मारून नाही. सत्यवादी ह्युमन राईटच्या पदाधिकारीला मी एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी सत्यवादी ह्युमन राईटचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला शब्द देतो की ज्या ज्या तुमच्या समस्या असेल त्या त्या तुम्ही आमच्यापर्यंत आणा. आमच्या पुष्पाताई हरियाणा आहेत, आमच्या वत्सलाताई आहेत, देवरेणी मॅडम तुमच्या सोबतच आहेत, किंवा माकवाडा मॅडमच्या माध्यमातून तुम्ही या भेटा. निश्चितपणे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम सोप्या साध्या शब्दात आम्ही देऊ आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सहकार्य लागेल मग तुम्ही मोर्चा काढणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही तुम्हाला मोठं सहकार्य करू. एवढंच मी या ठिकाणी शब्द देतो. थांबतो. जय जय महाराज. जय जय.